हरिओम श्रीराम अंबज्ञ। मी अपेक्षा वीरा कोठावळे। मी 2015 बापूंकडे आले। बापूंकडे आल्यापासून बरेचसे अनुभव आले मला, पण त्यामधलाच आत्ता एक अनुभव आहे तो मी सांगू इच्छिते। 2015 माझे पप्पा एक्सपायर झाले होते। त्यावेळेस मला बापू कोण काय आहेत नाही तर त्या पलीकडे भक्ती सेवा चांगलं काय वाईट काय पाप काय असतं पुण्य काय असतं कोणत्या मार्गाने आपण जायला पाहिजे कोणता मार्ग पकडावा आयुष्यात एक एक म्हणतात ना वळण सापडत नव्हतं आयुष्याला लिंक लागत नव्हती सगळं अस्ताव्यस्त असं काही आयुष्य झालं होतं। आणि 2015 पप्पा एक्सपायर झाले आणि त्याच वेळेस मला बापूंबद्दल समजलं। 2015 बापूंचं मला एका आठवड्यातच 2 वेळा दर्शन झालं। आणि त्यावेळेस असे काही प्रॉब्लेम्स होते की मी जस्ट पप्पा एक्सपायर झाल्यामुळे डिप्लोमाच्या लास्ट इयरला होते आणि मला पुढची डिग्री करायची इच्छा होती आणि डिग्री करायची इच्छा होती त्यामुळे घरातले काही सपोर्ट देत नव्हते। घरातले म्हणजे बाकीचे फॅमिली मेंबर्स नाहीतर रिलेटिव्ज वगैरे असं म्हणणं होतं की त्यांचं लग्न करून टाका मुलीचं काय नाही आहे आता कोणी मागं पुढं बघायला नाही आहे काय करायचं हे असं काही होती सिच्युएशन घरामध्ये। मग माझ्या पप्पांची मला शिकवायची इच्छा होती आणि माझी पण शिकायची इच्छा होती तर पप्पांचं पण ते स्वप्न होतं की मी शिकावं हे आणि माझं पण होतंच ते आणि खूप मग आता काय करायचं पुढं लग्नाचं तर बोलतात आहे घरचे घरातले खूप काही अडचणी प्रॉब्लेम सुरू झाले त्यामधून मग त्यामधून त्या त्याच पिरियड्समध्ये मला माझ्या एका बापू भक्ताने मला बापूंकडे नेलं आणि त्या थ्रू मला तिथे बापूंचं दर्शन झालं। आणि नुकतेच पप्पा एक्सपायर झाल्यामुळे मला ते जे बापू भक्त होते ते म्हटलं की त्या म्हणाल्या की तुला कोणी नाही असं समजू नको आजपासून हाच तुझा बाप आहे असं समज। आणि मला बापू कोण काय हे माहिती नव्हतं त्या बापू भक्ताने मला फक्त पुस्तकं दिली उपासनेची हे वाच तू सकाळ संध्याकाळ जेवढं होईल तेवढं तू वाचत जा म्हणून हीच तुझी उपासना आहे। आणि तिथे पण एक बापू भक्त बसलेली होती ज्यावेळेस दर्शन वगैरे घेतलं बापूंचं त्यावेळेस मग गुरुक्षेत्रमध्ये त्यावेळेस एक बापू भक्ताने मला बोलवलं आणि म्हटली की कुठली आहे काय असं विचारलं आणि चांगलं आम्ही म्हणजे लेडीज लोकांचा असा जो ग्रुप असतो ना त्यामधून तिने मलाच एक एकटीला बोलवलं हात करून बोलवलं तर मी गेले आणि म्हटली की ती बापूंना कुठली आहे तू बापूंना कशी काय ओळखते मग मी सांगितलं मी फर्स्ट टाईम बापूंकडे आले मला कोण काय माहिती नाही आहे मग तिने एवढं सांगितलं की उपासना सोडू नको काहीही झालं तरी उपासना सोडू नको एवढंच तिनं बोलली। आणि तिनं तशी का बोलली हे ते मला काही समजलं नाही। आणि ज्यावेळेस घरातमधून बाहेर पडले बापूंच्या दर्शनाला त्यावेळेस अशी सिच्युएशन होती की शिक्षण वगैरे काही करायचं नाही आता तुझं लग्न करून टाकायचं आता झालं आहे तुझं सगळं हे असं काही होती सिच्युएशन। जसं दर्शन घेऊन आले तसं मग भाऊ वगैरे म्हणायला लागले की तुला ॲडमिशन कुठे घ्यायचं आहे चल। आणि ज्यावेळेस बापूंचं दर्शन झालं त्यावेळेस मी हे म्हटली होती की बापू जे माझं पुढचं शिक्षण राहिलेलं आहे ना ते माझं पूर्ण करून घ्या तुम्ही काही झालं तरी ते पूर्ण करून घ्या हे एवढीच इच्छा मनामध्ये धरली होती। हे झालं आणि घरी आल्यानंतर मग लगेच भाऊ माझा म्हटलं की तुला ॲडमिशन कुठे घ्यायचं आहे चल आपण ॲडमिशन घेऊन येऊया। मग डिग्रीचं अशी करून माझी डिग्री कम्प्लीट झाली पण जे स्ट्रगल होतं एज्युकेशनच्या मागं तो पण बापूच्या म्हणजे बापूच्या सपोर्टनीच म्हणजे बापूंच्या आधारावरच ते पण शिक्षण पण पूर्ण झालं असं काही झालं। आता शिक्षण पण पूर्ण झालं शिक्षण पूर्ण झालं मग अजून तोच प्रश्न मुलगी म्हणून की बाबा आता लग्न करायचं हे ते तर मी अशा काही गोष्टी बघितल्या होत्या की लग्न करून शिक्षण हे पूर्ण होत नाही म्हणजे होत नाही असं भाग नाही प्रत्येकाची सिच्युएशन वेगवेगळी पण मी जे बघितली होती सिच्युएशन त्यानुसार तर मला असं वाटत होतं की एकदा लग्न झालं की शिक्षण हे पूर्ण होणं हे काही पॉसिबलच नाही आहे त्यामुळे मला कसंही करून घरामधून शिक्षण हे कम्प्लीटच करायचं होतं। तर मी घरच्यांना तोपर्यंत कन्व्हिन्स केलं होतं की ॲटलीस्ट माझं डिग्री कम्प्लीट होईपर्यंत लग्नाचं वगैरे काही बघू नका मला एका ठिकाणी फक्त फोकस करू द्या। आता डिग्री कम्प्लीट झाली माझी 2018 डिग्री कम्प्लीट झाली आता पुढे काय करायचं तर लग्नाचे हे ते तर मला आयटीमधला मुलगा पाहिजे होता आणि पाहिजे तशी मुलं वगैरे भेटत नव्हती माझं जे गाव आहे ते खेडेगावामधून पडत होतं थोडंफार आणि शिकलेली होती त्याच्यामुळे मला वाटत होतं थोडं मुलगा तरी ॲटलीस्ट माझ्या मनासारखा असेल तर मी पुढचं काय असेल ते माझं मी लिंक लागेल माझी पण तसं काही झालं नाही खूप काही अडचणी आल्या खूप काही म्हणजे प्रॉब्लेम्स असे आले की मला फोर्सफुली घरामधून बाहेर पडावं लागलं आणि बाहेर पडताना बापूनं फक्त हेच सांगितलं की मला जे काही होतं आहे ते मला सहन होत नाही सहन करण्यापलीकडचं आहे मला
त्रास म्हणजे सहन करण्याची माझी जी कपॅसिटी असती, मानसिक त्रास म्हणा, बाकीच्या पण ज्या गोष्टी म्हणा, ते मला म्हणजे सहन करण्यापलीकडचं झालं होतं. मग उपासना तर करायचे मी रोज, हे ते चालू होतं. बापूंनी बापूंचा जो मार्ग होता तो मी सोडला नाही शेवटपर्यंत. तर ह्या सिच्युएशनमधून घराच्या बाहेर पडले, ज्यावेळेस घराच्या बाहेर पडले आता करायचं काय, हे ते असं हा अशी सिच्युएशन होते. तर आता तर घराच्या बाहेर पडते म्हटलं तर आधार कोणाचा नाही आहे, आधार कोणाचा नाही तर मग माझं पोटापाण्याचं वगैरे कसं भागू, काय करू, हे भरपूर काही गोष्टी अशा झाल्या की ते बापूंनी करून आणले. आणि कुठेतरी माझी एक जॉबची लिंक लागली की मी माझं जे डेली रुटीन होतं ना ते कसं बसं त्या जॉबच्या आधारे माझं सुरू झालं. मग तिथून पुढे पण एक जॉब मिळाला, तो तिथे डे शिफ्ट नाईट शिफ्ट होती, पण पहिल्यापेक्षा पेमेंट तिथं चांगलं होतं त्यामुळे मी तिथे जॉईन झाली. मग तिथं डे शिफ्ट रोटेशनल शिफ्ट असल्यामुळे मला काही ते करणं म्हणजे होत नव्हतं जॉब वगैरे, पण मी पोटापाण्यासाठी तशीच करत राहिली. ह्या दरम्यान माझे सगळे जे म्हणजे आजारपणाची जी लक्षणं होती ती सगळी अशी वाढत गेली, पेशी कमी होणे, कधी जास्त होणे. तर म्हणजे जेवढे कमले तेवढेच पैसे पण हॉस्पिटलमध्ये गेले. आणि ह्या कोरोनामुळे मला एक मार्ग सापडत नव्हता की माझी इच्छा होती, माझे एज्युकेशन बॅकग्राऊंड जे आहे आय टीमधून आहे, तर मला तसा जॉब पाहिजे होता. जॉब काही भेटत नव्हता आणि गॅप पडला होता. 2018 पासआउट होती, 2021 मी घराच्या बाहेर पडले होते. 2 वर्षाचा गॅप झाला होता. 2021 पण गेलं असंच बाहेर पडले तर 2022 सुरू झालं. मग 2022 मी कंपनीमध्ये दुसरे जॉईन झाले होते. तर आता मग मला असं समजलं की हे उपासना वगैरे सुरू होणार आहेत आणि दादांना आपण प्रश्न विचारू शकतो, सूचित दादांना. तर उपासना उद्या सुरू होणार होती शनिवारी, तर मी शुक्रवारीच दादांना भेटायला गेले मुंबईला आणि सांगितलं दादांना की दादा चालू जॉब होत नाही आहे माझ्याकडून आणि माझं जे एज्युकेशन आहे ते आय टी बॅकग्राऊंड आहे आणि चालू जॉब सोडलं तर मी माझं पोटापाण्याचं कसं करू आणि पुढचं जॉबची काय गॅरंटी की आय टीमध्ये लागेल की नाही आहे, हे मला हे समजत नाही की चालू जॉबच करू की पुढचं आय टीसाठी ट्राय करू म्हणून. मग हे असे काही प्रश्न विचारले दादांना. दादा बोलले की आय टीसाठी तू तयारी करायला लाग, इंटरव्ह्यूची प्रिपरेशन करायला लाग, असं बोलले दादा. तर त्यामुळे मग तिथे मला मार्ग मिळाला. मग दादांना बोलले की मी दादा सप्टेंबरमध्ये रिझाईन देते. मी ऑगस्टमध्ये गेले होते दादांकडे, तर मी दादांना बोलले दादा मी सप्टेंबरमध्ये रिझाईन देते. दादा बोलले हो ठीक आहे बाळा, दे रिझाईन, तू इंटरव्ह्यूची तयारी करायला लाग. झालं, मी खुश होऊन गेले होते. त्यावेळेस माझी मेन म्हणजे नाईट शिफ्ट चालू होती. मी ज्या नाईट शिफ्टमध्ये रडत जात होते ना, त्याच नाईट शिफ्टमध्ये मी दिवसभर मी सकाळी 5 निघले होते मुंबईला, ते संध्याकाळी 9 मी पोहोचले आणि मी डायरेक्ट कंपनीमध्येच गेले होते. डायरेक्टली जसे बापूंकडे आले तसे कंपनीमध्ये गेले. तो दिवस मी ती नाईट मी हसत जॉबला गेले होते. नाहीतर त्याच्या अगोदर असं होत होतं की माझं मला होत नाही आहे तरी पण बापू हे असं का आहे, मला होत नाही आहे, माझी कपॅसिटी संपली आता हे असं पण जॉब करायची, डे शिफ्ट नाईट शिफ्ट, माझं खूप काही प्रॉब्लेम्स होतात आहे, मी माझं शरीर सगळं असं वीक होऊन गेलं होतं, असं काही झालं होतं हे असं करत. तर मग त्यावेळेस मी हसत गेले आणि म्हटलं की काय नाही बापूंनी तर आता मला रिझाईन द्यायला सांगितलं आहे, पुढची तयारी करायला सांगितले, हे आता आपले दिवस हे आता हसत आपण घालूया, नाईट शिफ्ट हे काय होत नसेल तरी पण हे एवढं तर आता करू शकते, असं झालं. असं करत मी रिझाईन पण दिला. मग रिझाईन दिल्यानंतर अजून एकदा एक चान्स मिळाला की एक बापू भक्तासोबत मला अजून एकदा मुंबईला जायची संधी मिळाली आणि मग मी गेले. चला म्हटलं दादांना पण सांगूया की दादा जॉब सोडला हे ते सांगायला. तर मी गेले दादांना आणि सांगितलं दादा जॉब सोडला आणि मी इंटरव्ह्यूची तयारी सुरू केली आहे आणि त्यासाठी आशीर्वाद घ्यायला आले. तर दादांनी त्यावेळेस डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला की होऊन जाईल बाळा, तू टेन्शन घेऊ नको. आणि दादाने हे पण सांगितलं की दादा माझं इंग्लिश वीक आहे, मला इंग्लिश पण बोलता येत नाही आहे, मी खूप नर्वस आहे, मला समजत नाही आहे, मी हेच प्रश्न नेहमीसारखे हेच. अजून दादा हसले आणि म्हटले होऊन जाईल बाळा, टेन्शन घेऊ नको, एवढंच बोलले दादा. झालं आणि मग नंतर इंटरव्ह्यू वगैरे सुरू झाले माझे. आणि इंटरव्ह्यूमध्ये पण होत होतं की एच आर राऊंडपर्यंत जात होते. इंटरव्ह्यू पण देताना त्या अगोदर असे प्रॉब्लेम झाले की माझ्याकडे लॅपटॉप न होता, पण ते लॅपटॉपचा प्रॉब्लेम झाला होता. तर बरेचसे बापू म्हणजे बापूंनी असं केले की बापू भक्तां थ्रू ती ऑलरेडी मदत मला करून ठेवली होती. बापून भक्तां थ्रू मला खूप मोठी मदत झाली की मी त्यांचे मला लॅपटॉप पण बापू भक्तांनी काही दिले इंटरव्ह्यूसाठी, असं काही झालं. मग त्या थ्रू मी इंटरव्ह्यू वगैरे दिले असेच काही करत. आणि असे
करत करत मी 11 इंटरव्ह्यू दिले आणि त्यामधून बरेचसे इंटरव्ह्यू असे झाले की एच आर राऊंडपर्यंत मी जात असायचे, बट एच आर राऊंडपर्यंत जाऊन पण मी तिथून काय मला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स येत नसायचा. मग असं होत होतं, मग आता करू काय आणि मग जे मी करत होते त्याला काही स्कोप नव्हता. जे मी करत होते ते हे मला असं समजलं की त्याला कॉल वगैरे जास्त येत नाहीत बट स्कोप नाही आहे. मग मी असं ठरवलं की ह्याच्यामध्ये स्कोप नाही आहे तर दादा तर असं बोललेत बापू तर असं बोललेत की बाबा होऊन जाईल बाळा, मग ह्याच्यापेक्षा बेटर काहीतर दादांना द्यायचं असेल मला असं वाटलं मला. तर मी त्या मग त्यासाठी मी त्याच्या पुढचं पण ते डेटा ॲज अ डेटा ॲनलिस्ट मला मग माझी इच्छा होती की ॲज अ डेटा ॲनलिस्ट मी ट्राय करावं म्हणून. तर मी त्याची म्हणजे मी एन्क्वायरी करत राहिले की बाबा आता हे मी सोडूनच दिलं की बाबा सोडून दिलं की बाबा नाही आता आपल्या ह्याच्यामध्ये काहीच होऊ शकत नाही. म्हणजे अशा म्हणजे म्हणतात की नाही माझी अपेक्षा सगळी हे झाली होती आता काही होत नाही ह्याच्यामध्ये आणि बापून ह्याच्यापेक्षा आपल्याला काहीतरी बेटर ठेवलं असेल त्यासाठी आपण आता ट्राय करूया असं झालं माझं. आणि हे झालं की मग लास्ट जो इंटरव्ह्यू दिला होता तो इन्फोसिसचा दिला होता मी आणि 11 नोव्हेंबरला माझा इंटरव्ह्यू झाला. आणि जो इंटरव्ह्यू झाला तो बँगलोर साईडमधून झाला होता माझा, पुणे साईडमधून झाला होता माझा. आणि जो मग नेक्स्ट राऊंडसाठी मला बँगलोर साईडून म्हणजे मला हे आलं होतं, मेल आला होता की डॉक्युमेंट सबमिट करा. मग काही ठिकाणी असं पण होतं की रिक्वायरमेंट इंटरव्ह्यूसाठी डॉक्युमेंट सबमिट करा असं म्हणतात आहे. मग मला वाटलं की मी तर हा राऊंड पुण्याचा दिलेला आहे इंटरव्ह्यू आणि बँगलोर साईडहून आलेलं आहे इन्फोसिसचं. मग मला वाटलं इंटरव्ह्यूसाठी मागतात ते माझ्याकडे डॉक्युमेंट्स नव्हते त्यामुळे मी काय म्हणजे जास्त ते इग्नोर केलं. आणि नंतर पुढची एवढी तयारी करायला लागली की म्हणजे ह्या दरम्यान अजून एक असं झालं की मी पॅकेज जे मागत होते इंटरव्ह्यूमध्ये ते पॅकेज मागत मागत मी इंटरव्ह्यूमध्ये असं म्हणजे एवढी म्हणजे माझा कॉन्फिडन्स एवढा लो झाला की मला असं वाटलं की नाही मी जे पॅकेज मागते आहे ते खूप मागते आहे आणि नाही मिळू शकत आहे. मग ते मी पॅकेज जे मी मागत होते ते पण मी कमी केलं. पण मी स्टार्टिंगमध्ये जेवढं पॅकेज मागत होते तेवढंच बापूंनी मला पुढे देऊन ठेवलं होतं. आणि 11 नोव्हेंबरला मी इंटरव्ह्यू दिला आणि मला वाटलं रिस्पॉन्स काय नाही आहे. आणि जो मेल आला होता तो बँगलोर साईडमधून तोच होता की 22 नोव्हेंबरला मला कॉल आला की युअर नेक्स्ट राऊंड इज पेंडिंग बिकॉज ऑफ युअर डॉक्युमेंट्स असं ते बोलले. मग मी सगळी एन्क्वायरी नीट केली तर ते म्हटले की तुझा जो एच आर राऊंड असतो तो पेंडिंग आहे, तू डॉक्युमेंट सबमिट केलेले नसल्यामुळे असं झालं. अरे मग मी म्हटलं ठीक आहे, म्हटलं हे लास्ट ट्राय म्हणून आता एच आर राऊंड देऊन पाहूया, आता हा आत्तापर्यंत तर दिलेला आहे नाहीतर मी हे म्हणजे ह्याच्यामध्ये जर कमी फेल झाले असते तर नेक्स्ट मी जे करायचं ठरवलं ते ह्याच्यामध्येच ट्राय करणार होते. बट तिथं मग एच आर राऊंडच्या म्हणजे वेटिंगमध्ये मी स्टडी करत राहिले बट एच आर राऊंड काही झालं नाही. मला डायरेक्टली बापू कृपेने मला ऑफर लेटरचा कॉल आला की जॉईनिंग आहे म्हणून कॉल आला आणि ऑफर लेटरचा मेल आला मला. मग तिथंच मी अंबज्ञ म्हणून म्हणजे जो दादांनी शब्द दिला होता होऊन जाईल बाळा तुझं म्हणून, तर तो शब्द कुठे ना कुठे खरं ठरला. आणि आत्तापर्यंत मी हेच ऐकत आले होते की दादांनी दिलेला शब्द म्हणजे काळ्या दगडावरची पांढरी रेष आणि तो शब्द खरा ठरला. आणि हे असं झालं. आणि ह्या प्रकारे म्हणजे जॉबचा हा मला अनुभव आला आणि आज माझी म्हणजे जसा पाहिजे तसं म्हणजे जॉब पण आणि जॉब दिला तर दिला असं छोटी मोठी कंपनी नाही दिली, मला पाहिजे तशी कंपनी दिली प्लस जो पाहिजे तोच मला पॅकेज दिला. हा माझा खूप मोठा अनुभव आहे आणि एवढंच सांगू शकते हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ सवित लव यू डॅड.